अजिंठा घाटात एका नादुरुस्त आयशार अजिंठाच्या दिशेने उभा असल्याने एका मागे एक जात असलेल्या चार वाहनांचा अपघात झाला. अजिंठा घाटात एका नादुरुस्त आयशार अजिंठाच्या दिशेने उभा होता. त्याच वेळेस जळगावच्या दिशेने खाली जात असलेल्या ट्रकने ब्रेक मारला. त्याच्या पाठीमागे असलेल्या तवेरा ट्रकला पाठी मारून धडकली. तवेराला एक काळी लार्जेस्ट कार व त्याला पाठीमागून ट्रक धडकला. अशा प्रकारे एका मागे एक जात असलेल्या चार वाहनांचा अपघात झाला. यात जीवितहानी झाली नाही. अपघातात चारही वाहने एकमेकात फसल्याने घाटात तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात रविवारी संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडला. अजिंठा घाटात वर अजिंठाच्या दिशेने उभा आयशर नादुरुस्त रित उपस्थित होता. त्याच वेळेस घाटाच्या खाली जळगावच्या दिशेने ट्रक जात असताना चालकाने अचानक ब्रेक मारला. जळगावच्याच दिशेने जाणारी लाल तवेरा त्याला पाठीमागे धडकली. त्याला एक काळी लार्जेस्ट कार व त्यालाच पाठीमागून येणारा ट्रक ने पाठीमागून धडक दिली. या चारही वाहन एकमेकात घुसल्याने अजिंठा घाटात 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. तर तवेरा व एक काळी लार्जेस्ट वाहन यांचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातामुळे घाटात 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागले होते. अजिंठा व फर्दापूर पोलिसांनी मिळून वाहतूक सुरळीत केली. चार वाहनांच्या अपघातामुळे सर्व वाहन महामार्गावर आल्याने 2 तास वाहतूक ठप्प होती. वरील वाहतूक अजिंठाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर, बीट अंमलदार बाबा चौहान, कृष्णा ढाकरे, दत्तात्रय मोरे, सांडू जाधव सह सर्व स्टाफ व फर्दापूर पोलिसांनी मिळून वाहतूक सुरळीत केली.